शहरभर अनेक धार्मिक उत्सव साजरे होत असून त्यामुळे शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण असून जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून आज दिनांक 8 मार्च दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील गजानन कॉलनी येथे महादेव मंदिरात नेपाळ येथून तब्बल 1 लाख रुद्राक्ष हे जळगावात आणण्यात आले असून त्यांच्यावर विधिवत अभिषेक करून सिद्ध करून त्यानंतर शहरातील भाविकांपर्यंत हे रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे. माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे हे नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असता आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून ते नेहमीच सामाजिक उपक्रम घेत असून महाशिवरात्रीच्या माध्यमातून जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील गजानन कॉलनी येथील महादेव मंदिरात यावेळी या रुद्राक्षांचे अभिषेक व विधिवत सिद्ध करून त्यानंतर शहरातील भाविकांना हे रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जळगाव शहरातील शिवभक्तांनी स्वागत देखील केले आहे. 1 लाख रुद्राक्ष हे जळगाव शहरातील विविध शिवमंदिरात वाटप करण्यात येणार असून तरी भाविकांनी या रुद्राक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.